मुद्दा नीट समजून घ्या. आता तिसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की ते जेव्हा म्हणतात की नाही नाही हे लोक बेकायदेशीर आहेत, तर जर हे जर बेकायदेशीर असतील कोण, समजा सुभाष देसाईची, अनिल परब साहेब किंवा अनिल देसाई साहेब किंवा संजय राऊत साहेब, रवींद्र वायकरजी किंवा सुनील प्रभूजी, जी काही आमची सगळी मंडळी आहेत ती, निलमताई गोरे असतील, आता ही जर सगळी माणसं जर बेकायदेशीर असतील, तर हे जे आपले जे 40 वांड तिकडे गेले ज्यांना आपण निवडून दिलं, त्यांचे जे एबी फॉर्म होते त्या एबी फॉर्म वर यांच्यापैकी सह्या आहेत ना सूचक आणि अनुमोदकच्या, मग तुमची आमदारकी पण बेकायदेशीर झाली पाहिजे. जर हे जर लोक बेकायदेशीर असतील तर तुमच्या एबी कुठे परब साहेबांनी सही केली असेल, कुठे देसाई साहेबांनी सही केली असेल, कुठे राऊत साहेबांनी सही केली असेल, मग तुमची तुम्ही 40 जणांच्या आमदारकीच बेकायदेशीर होतील. याचा अर्थ समजत आहे का तुम्हाला? हे कॉप्या करून पास झाल्यासारखे बोलतात, ह्यांचा अभ्यासाचा काही पत्ता नाही. पण अडचण अशी आहे की यांच्या पाठीमागे महाशक्तीची सो कॉल्ड